नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामानासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसाची नवीन तारीख आलेली आहे. जिल्हा वाईज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. मान्सून 8 ऑक्टोबरला मुंबईत घेणार माघार. सगळ्यात अगोदर मित्रांनो, मुंबईमध्ये माघार घेणार, नंतर हळूहळू या जिल्ह्यात पाऊस कमी होणार. तर मित्रांनो, सर्वात मोठी बातमी 8 ऑक्टोबरला मुंबईतून घेणार माघार. हवामान खात्याचा अंदाज, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. मुंबईसह महाराष्ट्राला झोडपून करणारा पाऊस आता शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असून, हवामान खात्याच्या अंदाज नवीन वेळापत्रकानुसार येत्या 8 ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार आहे. हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असताना कोकणात पश्चिमी वारे वाहतील. येत्या 2 ते 3 दिवसात दक्षिण कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल व उरीत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. दरम्यान शनिवारी दिवसभर मुंबईत पावसाने चांगला मुक्काम ठोकला होता. सकाळपासून सुरू झालेली रिमझिम सायंकाळपर्यंत कायम होती. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर अंदमान निकोबारमध्ये 17 मेला मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर केरळमध्ये 1 जूनला आला व मुंबईसह 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला व 26 जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. 14 जूनला मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला. आता परतीच्या पावसाची तारखा, कोल्हापूरमध्ये 11 तारीख, सातारा 9 तारीख, पुणे 11 तारीख आणि मुंबई 8 तारीख, अहमदनगर 8 तारीख, जळगाव 6 तारीख आणि नागपूर 6 तारीख अशी परतीच्या पावसाची वेळापत्रक आहे ऑक्टोबर महिन्यातले. तर मित्रांनो, असे वेळापत्रक बदलले आहे. 1901 ते 1940 दरम्यान 149 ठिकाणी गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मान्सून दाखल होण्याच्या परतीच्या तारखा निश्चितच करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन त्याच वर्षा परतीचा प्रवास यात बदल होत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाचे आणि परतीच्या वेळापत्रक बदल करण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर हवामान खात्याने 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षाच्या मान्सूनचा अभ्यास केला. 1971 ते 2019 दरम्यान 48 वर्षाच्या काळाचे मान्सून आगमन प्रतीचा प्रवास या आधार त्याचे आगमन प्रतीचा प्रवास यात काही बदल करून यापूर्वीच्या तारखेचे वेळापत्रक बदलण्यात आले. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.